नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण 2024 सालची अराजपत्रित गट ब गट क परीक्षा देणार असाल आणि या परीक्षांसाठी आपल्याला कोणकोणत्या पुस्तकांची आवश्यकता आहे याबाबत आपल्याला जर माहिती नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत, वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं आहेत, पण नेमकं यातलं कोणतं पुस्तक आहे की जे पुस्तक मला परीक्षेमध्ये मार्क देणार आहे, जे पुस्तक मला पोस्ट देणार आहे, याच पुस्तकांची यादी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यातनं जी पुस्तकं महत्त्वाची आहेत, जी पुस्तकं आपल्याला आपल्या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत आणि पोस्ट देणारी आहेत, ती पुस्तकं या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. शिवाय प्रत्येक विषयांचा अभ्यास करताना सुरुवात कुठल्या पुस्तकांपासून आणि त्यानंतर शेवट कुठल्या पुस्तकांपर्यंत हे यामध्ये सविस्तर आपल्याला कळणार आहे. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची स्टेट बोर्डची पुस्तकं असतात, यामध्ये कोणकोणत्या पुस्तकांचा वापर आपण करायचा जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला परीक्षेला डायरेक्टली होतो, याही बाबतची माहिती या माध्यमातून आपल्याला कळणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, वेळ न दवडता आपण याचा अभ्यास करू आणि तुम्ही याबाबतची संपूर्ण माहिती शेवटपर्यंत पहा. सो बघा मित्रांनो, अराजपत्रित जी परीक्षा आहे आपली, जी ग्रुप ब आणि ग्रुप क या नावाने ओळखली जाते, याच परीक्षांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षांसाठी आवश्यक असणारी पुस्तकं. साधारण जर आपण बघितलं मित्रांनो, या पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्ये जे एकूण विषय आहेत ते विषय एकूण आहेत 7, हे आपण आपल्या मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. या 7 विषयांमध्ये प्रत्येक विषयाला आवश्यक असणारी शालेय पुस्तकं, त्याचप्रमाणे प्रत्येक विषयांसाठी आवश्यक असणारी रेफरन्स बुक, याचा अभ्यास किंवा या पुस्तकांची नावं ही आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायची आहेत. तर सुरुवात करूया आपण पहिल्या विषयाला. पहिला विषय आहे भारतीय राज्यघटना. लक्षात घ्या मित्रांनो, भारतीय राज्यघटना साधारणपणे आपण जर विचार करायला गेलो तर 12 ते 15 या मार्कांसाठी असणारा हा आपला एक महत्त्वाचा विषय आहे. साधारणतः 12 ते 15 प्रश्न हे आपल्याला पूर्वला असतात आणि 12 ते 15 प्रश्न हेच आपल्याला मुख्याला असतात. फक्त मार्कांचं कॉन्ट्रीब्युशन हे पूर्वमध्ये 12 ते 15 एवढंच आहे, पण मुख्यमध्ये जर आपण गेलो तर ते 24 ते 30 या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे लक्षात घ्या, 12 ते 15 मार्क आणि या 15 मार्कांसाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 7वी ते 12वी या स्टेट बोर्डचा अभ्यास करायचा आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला 7वी ते 8वी हे जे आहे ते आहे नागरिक शास्त्र. काय आहे? नागरिक शास्त्र. त्याच पद्धतीने 9वी ते 12वी हे आहे राज्यशास्त्र. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याकडे जे शालेय ज्ञानावरची पुस्तकं आहेत या पुस्तकांमध्ये 7वी आणि 8वी नागरिकशास्त्र म्हणून आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याचप्रमाणे राज्यशास्त्र हे 9वी ते 12वी हे पुस्तक आपल्याला अभ्यासायचं आहे, जेणेकरून या बेसिक पुस्तकांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला ॲक्च्युअल राज्यशास्त्रातल्या बेसिक संकल्पना क्लिअर होतात, की ज्या संकल्पना तुम्हाला 100% माहिती आहेत या आधारावरती त्याच्या पुढची माहिती ही खालच्या पुस्तकांमध्ये दिलेली असते. त्यामुळे लक्षात घ्या, काही बेसिक माहिती जी या पुस्तकात दिलेली नाही आहे ती माहिती ऑलरेडी तुम्हाला या स्टेट बोर्डमध्ये तुम्ही शिकलेला आहात असं ग्राह्य धरलं जातं, पण ती माहिती आता आपल्या लक्षात आहे का? तर बिलकुल नाही आहे. मग ती माहिती थोडीशी त्याची उजळणी व्हावी, ती लक्षात यावी, यासाठी तुम्हाला या स्टेट बोर्डचा वापर करायचा आहे. आणि कधीही लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला तुमचा अभ्यास सुरू करताना आधी स्टेट बोर्ड यांनीच श्रीगणेशा करायचा आहे, दुसऱ्या कुठल्याही पुस्तकांनी श्रीगणेशा करायचा नाही आहे. म्हणून लक्षात घ्या, स्टेट बोर्डची इयत्ता 7वी आणि 8वीची नागरिकशास्त्राची पुस्तकं आणि 9वी ते 12वी राज्यशास्त्राची पुस्तकं. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं पुस्तक एम लक्ष्मीकांत, अर्थात हे पुस्तक आता के सागर पब्लिकेशननी काय केलेलं आहे, आपल्याकडे मराठीमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे के सागर पब्लिकेशनचं हे मराठीतलं एम लक्ष्मीकांत पुस्तक. तुम्ही म्हणाल की सर, एम लक्ष्मीकांत खूपच मोठे होते, आपण एक काम करूया ना सर, आपण कोळंबे सरांचं पुस्तक वापरूया. अरे मित्रांनो, एम लक्ष्मीकांत हे मेन पुस्तक आहे, याच्या आधारावरती कोळंबे सरांनी पुस्तक तयार केलेलं जर असेल तर आपल्याला एकच काम करायचंय, जे मेन आहे ते वापरायचे. मेन वापरल्यामुळे सगळ्या प्रकारच्या संकल्पना क्लिअर होतात आणि तुम्हाला परीक्षेत कुठलाही प्रश्न कशाही स्वरूपाने विचारला तरी उत्तर तुमचं बरोबर येतं, कुठल्याही प्रकारे तुमची चूक होत नाही. यामुळे लक्षात घ्या, हे एक पुस्तक जे तुम्हाला 100% कव्हर करायचं आहे. सुरुवात करायची स्टेट बोर्ड आणि त्यानंतर एम लक्ष्मीकांत. त्याचप्रमाणे तुम्ही रेफरन्ससाठी
तुकाराम जाधव सरांचं युनिक अकॅडमीचं पुस्तक देखील वापरू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही जर काही संकल्पना लक्ष्मीकांतमधनं अवघड आहे त्यामुळे कळल्या नाहीत तर बेसिक गोष्टीसाठी किंवा सोप्या भाषेसाठी तुम्ही रंजन कोळंबे हे देखील पुस्तक वापरू शकतात. पण माझं म्हणाल तर एक लक्षात घ्या, स्टेट बोर्ड आणि लक्ष्मीकांत हे दोन पुस्तकं जर तुम्ही वापरले तर तुमचं काम सफिशियंट आहे. तुम्हाला परत कुठल्याच प्रकारच्या गोष्टीची अभ्यास करण्याची आवश्यकता नाही आहे. या दोन पुस्तकांच्या माध्यमातून तुमचा पूर्व आणि मुख्यचा राज्यशास्त्र या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होणार आणि त्यातनं जे काही 12 ते 15 तुम्हाला प्रश्न असणार आहेत त्यातले जास्तीत जास्त प्रश्न हे तुमचे सॉल्व होणार, हे शुअर शॉट. आणि हे मी का सांगतोय, कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. जर मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि मला त्यात यश आलेलं आहे तर नक्कीच मला ती गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायला अधिकार आहे आणि म्हणूनच मी तो करतोय. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला या पुस्तकांचा वापर करून राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करायचा आहे. त्यापुढे बघा, भारतीय अर्थव्यवस्था एक महत्त्वाचा आपल्याकडचा विषय आहे. या विषयामध्ये अनेक संकल्पना आहेत, अनेक स्टॅटिस्टिकल डाटा आहे. तुम्हाला या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करायचा आहे म्हणून लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला संकल्पना याच्यावरती भर द्यायची आहे. याच संकल्पनांप्रमाणे तुम्हाला जी भर द्यायची आहे ती द्यायची आहे सांख्यिकीयवरती. कशावर द्यायची आहे? सांख्यिकीय. या दोन गोष्टींवर जर तुम्ही भर दिली मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा जास्त होतो. लक्षात घ्या, अर्थशास्त्र या विषयामध्ये पुन्हा एकदा 12 ते 15 प्रश्न हे तुम्हाला असतात. पूर्वला 12 ते 15, मुख्यला देखील 12 ते 15. यामध्ये संकल्पनेवरती 50% मार्क आहेत. त्याचप्रमाणे स्टॅटिस्टिक सांख्यिकीय डाटा याच्यावरती 50% मार्क आहेत. म्हणजे मी फक्त संकल्पनाच करणार आणि परीक्षा पास होणार असं बिलकुल होणार नाही आहे. मी फक्त सांख्यिकीय माहितीच करणार आणि परीक्षा पास होणार असंही होणार नाही आहे. तुम्हाला दोन्ही व्यवस्थित पद्धतीने कव्हर करायचं आहे आणि जर दोन्ही व्यवस्थित पद्धतीने कव्हर केलं तर तुम्हाला एक चांगल्या प्रकारची टोटल याच्यामध्ये मिळवता येते. म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला या दोन गोष्टी करण्यासाठी पुस्तक कोणतं आहे तर पहिल्यांदा स्टेट बोर्ड. जे स्टेट बोर्ड तुम्हाला साधारणपणे 8वी ते 12वी, आता 8वी ते 12वी म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया, लक्षात घ्या, साधारणपणे 9वी आणि 10वी जे आहे यामध्ये भूगोलचं जे पुस्तक आहे त्या भूगोलच्या पुस्तकामध्ये आपल्याला अर्थशास्त्र दिलेलं आहे. त्याचप्रमाणे 11वी व 12वी याच्यामध्ये तुम्हाला सेपरेट अर्थशास्त्र हे विषय आहे. त्यामुळे तुम्ही काय काम करायचं तर 9वी आणि 10वी इथलं भूगोलच्या मागचं अर्थशास्त्र आणि 11वी 12वीचं सेपरेट अर्थशास्त्र हे पुस्तक व्यवस्थित वाचून काढायचे. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला याचा 100% फायदा संकल्पनांसाठी होणार आहे. कारण काही बेसिक संकल्पना असतात की ज्या संकल्पना तुम्हाला शॉर्ट माहिती आहेत असा विचार या मेन पुस्तकांमध्ये केलेला असतो आणि त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला या संकल्पना माहिती असणं आवश्यकच आहे आणि त्यासाठी या स्टेट बोर्डची आवश्यकता आहे. म्हणून लक्षात घ्या, 9वी व 10वी भूगोलच्या मागं असणारा अर्थशास्त्र आणि सेपरेट अर्थशास्त्र 11वी 12वी. त्याचप्रमाणे तुम्हाला रेफरन्स बुकसाठी रंजन कोळंबे आणि किरण देसले सरांचं दीपस्तंभ प्रकाशनचं भाग 1 आणि भाग 2 हे दोन्ही पुस्तकं काय करायचे आहेत, वापरायचे आहेत. म्हणून लक्षात घ्या, भारतीय अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र या विषयासाठी स्टेट बोर्ड, त्याचप्रमाणे कोळंबे सरांचं आणि किरण देसले सरांचं दीपस्तंभ भाग 1 आणि भाग 2 हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला तुमच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहेत. त्याचप्रमाणे लक्षात घ्या, तुम्हाला एक सांख्यिकीय माहिती जी ज्याला आपण स्टॅटिस्टिकल डाटा असं म्हणतो, सांख्यिकीय माहिती, ही माहिती देखील उपयुक्त असते. आणि ही माहिती कशी असते? ही माहिती पूर्णपणे करंटवर अवलंबून असते. मग जर करंटवर डिपेंड असेल तर लक्षात घ्या, या माहितीसाठी तुम्हाला पीडीचा वापर करायचा आहे. आता पीडी म्हणजे काय तर लक्षात घ्या, पीडी याचा अर्थ प्रतियोगिता दर्पण. प्रतियोगिता दर्पण हे अत्यंत महत्त्वाचं असं मासिक आहे मित्रांनो, जे साधारणपणे 6 महिन्यांनी एकदा प्रकाशित होतं आणि या मासिकाचा वापर तुम्हाला स्टॅटिस्टिकल डाटासाठी करायचा आहे. पूर्णपणे गव्हर्नमेंटची व्यवस्थित आकडेवारी तुम्हाला यात दिलेली असते. गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ही आकडेवारी दिलेली असते. त्यामुळे लक्षात घ्या, यातले पहिले जे 80 पेजेस आहेत, फर्स्ट 80 पेजेस हे जे पेजेस आहेत, हे पेजेस तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत आणि या पेजेसवरती तुम्हाला 100% स्टॅटिस्टिकल डाटा हा उपलब्ध असणार आहे. तो स्टॅटिस्टिकल डाटा तुम्हाला या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. म्हणून लक्षात घ्या, संकल्पना आणि स्टॅटिस्टिकल डाटा या दोन्ही गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास जर झाला तर अर्थशास्त्रामधले जे आपले मार्क आहेत ते मार्क आपल्याला 100% मिळणार आहेत आणि याच मार्कांसाठी आपल्याला स्टेट बोर्ड, 9वी 10वी
अकरावी बारावी, त्याचप्रमाणे रंजन कोळंबे, किरण देसले आणि सांख्यिकीय करणसाठी पीडी म्हणजेच प्रतियोगिता दर्पण याचा वापर अर्थशास्त्र या विषयासाठी करायचा आहे. पुढे बघा, इतिहास हा एक महत्त्वाचा विषय जो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या विषयामध्ये देखील आपल्याला 12 ते 15 इतके मार्क दिलेले आहेत आयोगाने. प्रीला 12 ते 15 आणि मेन्सला याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे किती तर 24 ते 30. पण प्रश्न मात्र 12 ते 15 प्रीला पण असणार आहेत आणि 12 ते 15 मेन्सला सुद्धा असणार आहेत. आता लक्षात घ्या, इतिहासात काय करायचंय तर इतिहासामध्ये आपल्याला 8वी व 11वी लक्षात घ्या, इयत्ता 8वीचं पुस्तक आणि इयत्ता 11वीचं पुस्तक आपल्याला उपयुक्त आहे. 8वीचं पुस्तक जे आहे ते भारताचा इतिहास, अत्यंत महत्त्वाचं पुस्तक भारताचा इतिहास यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि 11वीचं जे आहे ते आपल्याला महत्त्वाचं काय आहे, कारण महाराष्ट्राचा इतिहास. कोणाचा इतिहास? महाराष्ट्राचा इतिहास. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, इतिहासामध्ये 2 पुस्तकं जे आपल्याला स्टेट बोर्डचे वापरायचे आहेत, इयत्ता 8वी आणि इयत्ता 11वी. इयत्ता 8वी भारताचा इतिहास आणि इयत्ता 11वी महाराष्ट्राचा इतिहास. आणि एक लक्षात घ्या, ही दोन्ही पुस्तकं आपल्याला जुनी वापरायची आहेत. जुनी पुस्तकं वापरली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला आपल्या पेपरमध्ये होणार आहे. त्यानंतर रेफरन्स बुकमध्ये आपल्याला गाठा सरांचं पुस्तक वापरायचे, ग्रोवर बेल्लेकर वापरायचे आणि समाधान महाजन वापरायचे. तुम्ही म्हणाल की मास्तर एवढे 3-3 पुस्तकं गरजेचे आहेत का, तर हो गरजेचे आहेत. का लक्षात घ्या, हे एक पुस्तक आणि हे पुस्तक आणि या 2 पुस्तकांचं कॉम्बिनेशन म्हणजे हे पुस्तक. ओके, त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला गाठाळ हे महाराष्ट्रासाठी वापरायचे आहे. गाठाळ हे कशासाठी? तर महाराष्ट्रासाठी. तुम्हाला समाधान महाजन भारत व महाराष्ट्र याच्यासाठी वापरायचं आहे आणि ग्रोवर बेल्लेकर हे तुम्हाला भारतासाठी वापरायचं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला या 3ही पुस्तकांचा वापर करायचा आहे आणि या 3ही पुस्तकांचा जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्याला परीक्षेमध्ये इतिहासाचे जे मार्क आहेत ते मार्क शुअर शॉट मिळणार आहेत. लक्षात घ्या, इतिहास विषय थोडासा अवघड असतो, किचकट असतो, कारण याच्यामध्ये डेप्थ खूप आहे. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला खोलीवर जाणं गरजेचं असतं. कधीकधी आयोग इतक्या खोलीवर जातो की तेवढा विचार आपणच म्हणजे विद्यार्थीच काय शिक्षकसुद्धा करू शकत नाही. मग अशा वेळेला आपल्याला ते चॅलेंज स्वीकारता आलं पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त आपण अभ्यास केला तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क या माध्यमातून मिळतील. म्हणून लक्षात घ्या, 12 ते 15 मार्क आहेत आणि या मार्कांमधले जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर आपल्याला कंपल्सरी या पुस्तकांचा वापर करणं गरजेचं आहे. जर आपण हा वापर केला तर नक्कीच आपल्याला हे मार्क मिळतील, त्यासाठी स्टेट बोर्ड आणि रेफरन्स बुक. त्यानंतर आपला जो पुढचा विषय आहे भूगोल, लक्षात घ्या, भूगोल पुन्हा एकदा 12 ते 15 मार्क किंवा प्रश्न. याच्यामध्ये आपल्याला काय करायचे तर लक्षात घ्या, स्टेट बोर्ड. स्टेट बोर्डचं अत्यंत महत्त्व असणार आहे भूगोल या विषयामध्ये, कारण भूगोलचा जो अभ्यास स्टेट बोर्डच्या पुस्तकातून होईल तो अभ्यास इतर कुठल्याही पुस्तकामधनं तेवढ्या प्रमाणात होणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, स्टेट बोर्डला अतोनात महत्त्व आहे भूगोल या विषयामध्ये. मग या विषयामध्ये स्टेट बोर्डची पुस्तकं कितीपासून वाचायची आहेत? तुम्हाला इयत्ता 4थीपासून वाचायची आहेत. लक्षात घ्या, इयत्ता 4थी ते इयत्ता 12वी एवढ्या सर्व इयत्तांची भूगोलची पुस्तकं, मग त्यामध्ये ती जुनी पुस्तकं असू दे किंवा नवीन पुस्तकं असू दे, तुम्हाला नवीन आणि जुनी दोन्ही पुस्तकं याच्यामध्ये यूज करायची आहेत. लक्षात घ्या, भूगोल आणि त्यासाठी स्टेट बोर्ड हे अत्यंत महत्त्वाचं कॉम्बिनेशन आहे. याच्यामध्ये कुठंही चूक करू नका. मी MPSC करतोय, मी कंबाईन करतोय, मी ग्रुप B ग्रुप C अभ्यासाची परीक्षा करतोय, मग मी कुठल्याही प्रकारे स्टेट बोर्ड का वाचावं बरं असा विचार मनात कुठल्याही प्रकारे आणू नका. कारण मित्रांनो, स्टेट बोर्डमधनं तुमचा जो अभ्यास क्लिअर होणार आहे तो अभ्यास इतर कुठल्याही रेफरन्स बुकमधनं क्लिअर होणार नाही आहे. म्हणून लक्षात घ्या, स्टेट बोर्ड इयत्ता 4थी ते 12वी आपल्याला पूर्णपणे कव्हर करायचे. त्यानंतर तुम्हाला मेगा स्टेट महाराष्ट्र हे पुस्तक सौदी सरांचं वापरायचं आहे. खतीब सरांचं एक पुस्तक आहे जे आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलावरती आहे, त्यामुळे ते एक पुस्तक आपल्याला वापरायचं आहे. महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला व्यवस्थित करायचा आहे, कारण महाराष्ट्राच्या भूगोलावरती खूप सारे प्रश्न हे पेपरला येतात. कारण शेवटी आपल्याला जे काही काम करायचे ते काम महाराष्ट्रात करायचं आहे, त्यामुळे महाराष्ट्राबद्दलची माहिती 100% आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणून लक्षात घ्या, सौदी सरांचं मेगा स्टेट महाराष्ट्र, खतीब सरांचं महाराष्ट्राचा भूगोल, त्याचबरोबर दीपस्तंभ प्रकाशनाचं जग, भारत आणि महाराष्ट्र हे 3ही पुस्तकं तुम्हाला उपयुक्त असणार आहेत. तुम्ही म्हणाल की अरे कंबाईनचा अभ्यास आहे, जगाचा विषय येतो का? तर हो येतो. जगामधला जो प्राकृतिक विभाग आहे, जगामध्ये जे हवामानशास्त्र आहे, जे आपल्याला जगामध्ये सापडणारं शिलावरण आहे,
जे जगामध्ये सापडणारं सागरशास्त्र आहे, जगामध्ये सापडणारं जे वातावरण आहे, याचा अभ्यास पेपरला येतो. याच्यावरती अनेक प्रश्न आपल्याला प्रीला आणि मेन्सला येऊन गेलेले आहेत. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला दीपस्तंभ पब्लिकेशनचं जग, भारत आणि महाराष्ट्र एकदम व्यवस्थित पद्धतीने दिलेले. का दिलेले? कारण याच्यामध्ये त्यांनी कलरफुल नकाशे दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही भूगोलचं एक पुस्तक घ्या, वेगळा नकाशाचं पुस्तक घ्या, दोघांचा एकत्रित अभ्यास करा, काही गरज नाही आहे. तुम्हाला दीपस्तंभमध्ये वरती नदी आहे आणि ती नदी कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमधनं, कुठल्या कुठल्या गावातनं वाहते, ह्याचं लगेच कलरफुल नकाशे दिलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो काय होतं, तुमचा अभ्यास तिथल्या तिथं कव्हर होतो, क्लिअर होऊन जातो. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला दीपस्तंभ 100% वापरायचा आहे भूगोल या विषयासाठी. त्यामुळे बघा, 4 ते 12 ने सुरुवात करायची आहे आणि दीपस्तंभ जग, भारत आणि महाराष्ट्र यांनी तुम्हाला तो अभ्यास पूर्ण करायचा आहे, कव्हर करायचा आहे. तर या पद्धतीने भूगोलचे जे काही 12 ते 15 प्रश्न आहेत, ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी ही पुस्तकं. त्यानंतर पुढचा विषय असणार आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान एक महत्त्वाचा विषय आहे आणि याच विषयासाठी आपल्याला 8वी ते 10वीची जी स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत ती आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. आता तुमचं जर शिक्षण इंग्लिश मिडियममधनं झालं आहे तर तुम्ही इंग्लिश मिडियममधनं पुस्तकं वाचा, मराठीतनं झालेलं आहे तुम्ही मराठीतली पुस्तकं वाचा, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण पेपरमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये पण प्रश्न आहे आणि पेपरमध्ये तुम्हाला मराठीत पण प्रश्न आहे. तुम्हाला ज्या भाषेत समजेल त्या भाषेमध्ये तुम्ही तो प्रश्न सोडवा. तुम्हाला उत्तर येण्याशी मतलब आहे, तुम्हाला भाषा हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. तुम्हाला कुठेही कंबाईन परीक्षेमध्ये लिहायचं नाही आहे, फक्त टिकमार्क करायची आहे. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही स्टेट बोर्ड मराठी किंवा इंग्रजी दोन्हीपैकी कुठल्याही माध्यमातून यूज करा, वापरा, पण हे वाचा. डायरेक्ट तुम्ही खालच्या पुस्तकांवर जाऊ नका, आधी हे वाचा. याच्यानंतर बेस्ट क्वालिटीचं पुस्तक कोणतं आहे, तर भस्के सरांचं एकदम महत्त्वाचं पुस्तक आहे. याच्यावरती याच्यामध्ये त्यांनी सर्व डाटा, सर्व कंटेंट हा तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे. मागचे क्वेश्चन पेपर पण दिलेले आहेत, क्वेश्चन विचारण्याची पद्धत ती पण तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे, म्हणून हे पुस्तक तुम्ही नक्कीच यूज करा. ज्ञानदीपचं एक पुस्तक यूज करा आणि लुसेंट करा. पण लक्षात घ्या, तुम्ही जर इंग्लिश मिडियममधले असाल तर लुसेंट उत्तम पुस्तक आहे, पण तुम्ही जर मराठी मिडियममधले असाल, तुम्हाला मराठीमधलं विज्ञान 100% क्लिअर आहे, तर लक्षात घ्या, तुम्ही भस्के सरांचं एक पुस्तक आणि स्टेट बोर्ड मराठी एवढं वाचलं तरी तुमचं काम झालेलं आहे. त्यामुळं या दोघांवरती मराठी मिडियमच्या मुलांनी पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करा. पण जर इंग्लिश मिडियममधले असाल तर तुम्हाला लुसेंटचं पुस्तक वापरणं आवश्यक असणार आहे. क्लिअर आहे? ह्या गोष्टी जर यूज केल्या तर विज्ञानातले जे मार्क आहेत, पुन्हा एकदा किती मार्क आहेत विज्ञानामध्ये, 12 ते 15, म्हणजेच 12 ते 15 प्रश्न आहेत, तर हे प्रश्न तुम्हाला 100% त्या ठिकाणी क्लिअर करता येणार आहेत. म्हणून लक्षात घ्या, सामान्य विज्ञान क्लिअर करण्यासाठी तुम्हाला या विषयांचा, या पुस्तकांचा वापर करणं गरजेचं असणार आहे. पुढे बघा, चालू घडामोडी एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, ज्याच्यामध्ये राज्य, भारत आणि महाराष्ट्र या तीनही पातळ्यांवरचे वेगवेगळ्या चालू घडामोडींचे प्रश्न हे पेपरला येत असतात. ते तुम्हाला प्रीला पण आहेत, ते तुम्हाला मेन्सला पण आहेत. पुन्हा एकदा याचं वेटेज देखील सेम 12 ते 15 अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत, खूप सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहेत. याच्यामध्ये सुरुवात वृत्तपत्राने करायची आहे. वर्तमानपत्र हे तुम्हाला रोजच्या रोज वाचायचं आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, त्याचप्रमाणे हिंदू आणि टाइम्स ऑफ इंडिया या पुस्तकांचा वापर करायचा आहे. लक्षात घ्या, सर्वच वृत्तपत्र सर्वच एकाच दिवशी वापरायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही कोणते तरी एक व्यवस्थित वाचा, यामध्ये लोकसत्ता वाचा, महाराष्ट्र टाइम्स वाचा, पण एक व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरची जी माहिती आहे जी या पेपरमध्ये महत्त्वाची आहे, त्या पेपरमध्ये महत्त्वाची आहे, असं आपण विद्यार्थ्यांबरोबर ज्यावेळेला डिस्कस करतो त्यावेळेला आपल्याला कळतं. मग जी माहिती इम्पॉर्टंट आहे विद्यार्थ्यांबरोबर डिस्कस करून आपल्याला कळती, ती माहिती त्या त्या वृत्तपत्रातनं वाचून काढा, हिंदूमधनं किंवा टाइम्स ऑफ इंडियामधनं. म्हणून लक्षात घ्या, रोज एकच वृत्तपत्र वाचा, पण जी माहिती महत्त्वाची आहे ती माहिती त्या वृत्तपत्रातनं आठवड्यातनं एक दिवस वाचून काढा. जेणेकरून काय होईल, तुम्हाला सरसकट सगळ्या प्रकारचं नॉलेज हे त्यातनं उपलब्ध होईल. त्यानंतर तुम्हाला देवा जाधवर सरांचं एक चालू घडामोडीचं पुस्तक आहे, सिम्प्लिफाईड आहे, अभिनव आहे, लोकराज्य आहे, पृथ्वी, परिक्रमा हे दोन अत्यंत महत्त्वाचे मासिक आहेत. त्याचप्रमाणे सकाळचं इयरबुक पण आहे. बघा, याच्यामध्ये तुम्ही वाटतं तेवढं वाचू शकतात आणि जेवढं वाचताल तेवढं कमी आहे. त्यामुळे याच्यामध्ये हेच वाचा तेच वाचा असं नाही होणार, पण वृत्तपत्रामध्ये मात्र नक्कीच ही लाईन तुम्ही कॉन्सन्ट्रेटनी वाचा. या लाईनवरती पूर्णपणे तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि खाली तुम्हाला जे आवडेल ते, पण त्यातही परिक्रमा आणि पृथ्वी हे दोन अत्यंत महत्त्वाचे मासिक
गव्हर्नमेंटचं म्हणून, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं म्हणून लोकराज्य हे महत्त्वाचं, आणि बाकी तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही वाचा. पण नक्कीच या पुस्तकांचा ज्याच्यावरती मी तुम्हाला बॉक्स केलेला आहे त्या पुस्तकांचा वापर मात्र चालू घडामोडीला नक्की करा. कारण शेवटी मी नेहमी असं म्हणतो की चालू घडामोडी, चालू घडामोडी असं आहे की जुळलं तर जुळलं लग्न होतं, आणि नाही जुळलं तर डायरेक्ट लफडं म्हणून घोषित होतं, डायरेक्ट लफडं म्हणून घोषित होतं, आतलं मधलं काहीच नाही. त्यामुळे असं होतं ना बघा की अरे बाबा मी हे वाचले पण याच्यावरती प्रश्नच नाही आला, आणि जे नाही वाचलं ना त्याच्यावरती प्रश्न आला, मग हे शेवटी पूर्णपणे काय आहे, तुमचं नशीब. ओके, पण अखे पूर्णपणे नशिबावरती नाही सोडून द्यायचं, आपल्याला देखील काही ना काहीतरी घासायची आहे. म्हणून लक्षात घ्या, या पुस्तकांचा वापर करा, नक्कीच तुम्हाला चालू घडामोडीवरचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटतील, जास्तीत जास्त मार्क हे त्यातनं तुम्हाला मिळतील. ओके, त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, गणित बुद्धिमापन. आपण जर आपला नवीन अराजपत्रित परीक्षा जी सरकारने डिक्लेअर केलेली आहे त्याचा एक पॅटर्न सांगितला, तर या पॅटर्नमध्ये गणित हा एक वेगळा विषय दिलेला आहे आणि बुद्धिमापन हा एक वेगळा विषय दिलेला आहे. त्यामुळे आता आपल्याकडे जी सब्जेक्ट जे आहेत ते सब्जेक्ट जे पूर्वीच्या काळात 7 होते ते आता 8 झालेले आहेत. 7 चे 8 का झाले? कारण त्यांनी गणित वेगळा आणि बुद्धिमापन वेगळा असे दिलेले आहेत, यामुळे ते 7 चे किती झाले? 8 झाले. पण विशेषतः आपण जर बघितलं, आपल्याला माहिती आहे की हे दोन एकत्रच असतात, मग आपल्याला माहिती विषय किती आहेत? 7च आहेत. क्लिअर आहे? त्यामध्ये बदल काही केलेला नाही आहे. फक्त लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो उदाहरण की आपल्याकडे जर समजा भाकरी शिळी उरलेली आहे आणि ती दुसऱ्या दिवशी आता काय करायचं, वाया जाऊ नये, तर आपली आई काय करते? आपली आई तिची तुकडे करते आणि तुकडे करून त्याच्यावरती फोडणी देऊन आपण कांदा टोमॅटो घालून शेंगदाणे वगैरे घालून ते आपण खातो. आता याला तुम्ही तुकडे म्हणा, म्हणजे भाकरीचे तुकडे म्हणा, पोळीचे तुकडे म्हणा, किंवा याला तुम्ही एक स्पेसिफिक नाव देऊ शकतात, पैंजण पोहे. बरोबर आहे? बघा, पदार्थ तोच आहे पण शब्द वेगळा आहे, आणि शब्दात बदल झाला की आपल्याला पदार्थाबद्दलची संकल्पना काहीतरी वेगळी वाटते. बरोबर ना? हा सगळा माइंडसेट आहे, दुसरं काहीच नाही आहे. म्हणून बघा, इथं गणित आणि बुद्धिमापन दोन वेगळे नाहीच आहेत, एकच आहे. फक्त तो मांडताना आयोगाने यावेळेला दोन वेगळ्या स्वरूपात मांडलेला होता. मग याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर लक्षात घ्या, सिम्प्लिफाईड नावाचं पुस्तक मॅथ्स अँड रिझनिंगसाठी, त्यानंतर अग्रवाल सरांचं पुस्तक मॅथ्स आणि रिझनिंगसाठी जे अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि रिझनिंगसाठी अत्यंत महत्त्वाचं असणारं एक अजून पुस्तक जे बेसिक संकल्पनांसाठी महत्त्वाचं आहे, अनिल अंकलिकी यांचं. कोणाचं पुस्तक? अनिल अंकलिकी. अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे जे बेसिक संकल्पनेसाठी महत्त्वाचं आहे. कारण शेवटी बुद्धिमापन चाचणीमध्ये काय होतं की प्रत्येक संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे. जर त्या संकल्पना क्लिअर असतील तर त्या प्रकारचे क्वेश्चन तुम्ही फ्रॅक्शन ऑफ मिनिटमध्ये सोडवतात, आणि फ्रॅक्शन ऑफ मिनिटमध्ये ते सॉल्व्ह करता यावेत यासाठी तुम्हाला त्या संकल्पना, आणि त्या संकल्पनांसाठी तुम्हाला अनिल अंकलिकी हे रिझनिंगसाठीचं अत्यंत महत्त्वाचं आणि बेसिक पुस्तक आहे. ठीक आहे? तर या पुस्तकांचा जर तुम्ही यूज केला तर नक्कीच तुम्ही येणारी जी 2024 सालची परीक्षा आहे ती परीक्षा पास होताल. मित्रांनो, याच 2024 सालच्या अराजपत्रित ग्रुप बी, ग्रुप सी या परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी एक बॅच, ज्या बॅचचं नाव असणार आहे उज्ज्वल बॅच, ही बॅच आपण लॉन्च करत आहोत, जी बॅच आपण 5 डिसेंबरपासून चालू करणार आहोत. तर मित्रांनो नक्कीच आपण याचा फायदा घ्यावा. मित्रांनो, ही बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड या फॉर्ममध्ये असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईम हे उपलब्ध असणार आहेत, आणि विशेष गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल मेंटरशिप मिळणार आहे. ह्याच्यामध्ये काही मुलांना काही प्रॉब्लेम असतील, अभ्यासाविषयक प्रॉब्लेम असतील, प्रत्येक विषयाबाबतचे प्रॉब्लेम असतील, तर हे प्रॉब्लेम कॉलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून तुमच्याकडनं तुमचे सॉल्व्ह करून घेतले जातील. तर या सगळ्या प्रकारची गोष्ट ही तुम्हाला यासाठी उपलब्ध असणार आहे. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, ही ऑनलाईन स्वरूपाची, घरी बसून तुम्ही याचा अभ्यास करू शकतात, आणि काही प्रॉब्लेम आले तर आम्हाला भेटायला देखील येऊ शकतात, आमच्याबरोबर तुम्ही बोलणं देखील तुमचं होऊ शकतं, यासाठी स्पेशल मेंटरिंग बॅच, बॅचचं नाव उज्ज्वल बॅच. सो मित्रांनो धन्यवाद, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओनी आपण पुन्हा भेटूया. जय हिंद, जय भारत.